पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांची उदासीनता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महापालिका प्रशासनाची गळचेपी धोरण यामुळे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याचे काम अंदाजपत्रकाप्रमाणे होत नाही याकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारपासून मिरज सुधार समितीचे कार्यकर्ते किसान चौकात आमरण उपोषण आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाच्या पहिल्या दिवशीच आंदोलनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले. उपोषणाच्या सुरुवातीला पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांचे कार्टून असलेले डिजिटल पोस्टर लावण्यात आले होते, मात्र पोलिसांनी ते हटवले, त्यामुळे सुधार समिती कार्यकर्ते नाराज झाले होते. तसेच राष्ट्रवादीचे नगरसेवक जमील बागवान यांनी उपोषणाला पाठिंबा देत स्वतः उपोषणाला बसण्याचा इशारा दिला. छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याचे काम गेल्या वर्षभरापासून अत्यंत संथ गतीने सुरू आहे. रस्ता रुंदीकरण, अतिक्रमण हटविणे आणि विद्युत खांब स्थलांतरित करणे आदी कामाबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महापालिका आणि महावितरण कंपनी अजूनही गंभीर नसल्याचे दिसते. महापालिका अतिक्रमण हटवण्याचा फार्स करीत असल्याचा आरोप सुधार समितीने केला आहे. पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे आपल्याच मतदारसंघातील समस्या सोडवण्यात अपयशी ठरलेत अशी संतप्त भावना शकील पिरजादे, जहीर मुजावर, संतोष झडगे, जावेद शरीफ मसलत आदी आंदोलनकर्त्यांनी केली. आंदोलनाच्या पहिल्या दिवशी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. माजी महापौर विवेक कांबळे, नगरसेवक जमील बागवान, जिल्हा संघर्ष समितीचे तानाजी रुईकर, आर्किटेक्ट रवींद्र चव्हाण, काँग्रेस ज्येष्ठ नेते अशोकसिंग रजपूत, नेताजी सुभाषचंद्र बोस हाऊसिंग सोसायटीचे माजी अध्यक्ष नरेंद्र परदेशी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवा नेते श्वेत कांबळे, टाकळी ग्रामपंचायत सदस्य सुनील गुळावणे, मदनभाऊ पाटील युवा मंचचे तौफिक कोतवाल, बुद्ध युवा संघाचे जीवन वाघमारे, गोल्डन युवा मंच, अन्याय निवारण समिती, अग्निपथ फाउंडेशन, ज्येष्ठ नागरिक संघ, हयात फाउंडेशन, सेवक संघटित व असंघटित आरोग्य कामगार संघटनेचे फारुख ककमरी, प्रशांत कदम, सचिन कांबळे आदी विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन पाठिंबा दिला. सायंकाळी राष्ट्रसेवा दलाचे गाणी समितीचे यावर कला सादरीकरण करण्यात आले. सुधार समितीच्या मागणीची दखल घेतली नाही तर दिवसेंदिवस आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचा इशारा सुधार समितीचे ॲडव्होकेट ए काझी यांनी दिला. सुधार समितीने जे निर्णय घेतलेला उपोषण आहे, खरंतर एक चांगला निर्णय आहे. मिरजेच्या जनतेसाठी हे चांगला निर्णय. खरं बघायला गेलं तर सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेचे सर्व नगरसर या सहभागी होऊन सिग्नलला साथ दिली पाहिजे आणि मी यांच्या पाठीशी आहे. जर हे निर्णय लवकरात लवकर नाही लागला तर यांच्या बाजूला मी उपोषणाला बसू. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरवानगी. गेल्या वर्षी 6 डिसेंबरला याच दिवशी याच वेळी आम्ही मिशन चौकामध्ये अमरण उपोषण केलेलं. त्यावेळी आम्हाला प्रशासनाकडं लेखी स्वरूपात देण्यात आले की गेल्या जानेवारी फेब्रुवारीमध्ये रोडचं काम करू आणि 6 महिन्यात रोड पूर्ण करू. जसं की तुम्ही बघा लागलाय की हे रोड एक ना धर बाराभर चेंड्या प्रॉब्लेम चालू आहेत. एस्टिमेटचा पत्ता नाही, जे मंजूर आराखडा आहे त्यामुळे प्रमाणे रस्ता नाही आहे. अजून अतिक्रमणाचा प्रश्न आहे. आमदार साहेबांनी गेले वर्षभर आमदार असताना सोमवारी काम चालू होईल म्हणून सांगितलं. तर आमदाराचे पालकमंत्री झाले, आता कॅबिनेट मंत्री झाले, तर तो का सोमवार अजून उजरताना दिसत नाही आहे. मिरज शहर सुधार समितीची आमची मागणी एवढी आहे की एस्टिमेटप्रमाणे आणि आराखड्याप्रमाणे थुक्का पॉलिश न करता जे जे काही एस्टिमेटमध्ये ठेकेदार आणि NH आहे म्हणजे नॅशनल हायवे अथॉरिटी यांच्यामध्ये समन्वय झालेला आहे, त्या एस्टिमेटप्रमाणे हा रस्ता व्हावे. जोपर्यंत हा रस्ता एस्टिमेटप्रमाणे होण्याचं खंबीर प्रशासनाकडून आम्हाला लेखी स्वरूपात किंवा इथं येऊन अधिकारी सांगणार नाही तोपर्यंत हे अमरण उपोषण आम्ही सोडणार नाही. हे दुर्दैव आहे का सांगा की महाराष्ट्रामध्ये आणि जगामध्ये 1000 किलोमीटर रस्ता होत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे असणारा हा 10 किलोमीटरचा रोड हा का होत नाही आहे? इथं इच्छाशक्ती कमी पडते, ठेकेदाराचा प्रॉब्लेम आहे का मिरजकर जनतेचा प्रॉब्लेम आहे? एकदा समोर येऊ दे आणि कुठल्या सोमवारी आम्ही या छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर गाडी चालवू शकू हे आम्हाला प्रशासनाने सांगावे.